नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. काय हेडिंग? जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजे जे मज्जातंतू असतात ते जे त्यातून जाणारे इम्पल्स संदेश, याचं जनरेशन अँड कंडक्शन म्हणजे प्रोड्यूस कसे होतात, कंडक्शन वहन त्यांचं कसं होतं ते यात पाहिजे आपल्याला. कशाचं रेडिंग काय? जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स, जाणारे संदेश. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल्स बिकॉज देअर मेम्ब्रेन्स आर इन पोलराइज्ड स्टेट. फर्स्ट पॉइंट हा समजावून घ्या. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? न्यूरॉन्स आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, मल्टीपोलार न्यूरॉन त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ते जे न्यूरॉन्स असतात ते एक्साइटेबल सेल्स, न्यूरॉन्स हे काय तर एक्साइटेबल सेल्स, उत्तेजित अगदी होणारे ते काय असतात? सेल्स असतात. बिकॉज याचं कारण काय असतं? देअर मेम्ब्रेन्स आर इन पोलराइज्ड स्टेट. त्यांचं जे मेम्ब्रेन असतं, त्या आवरण त्यांचं कवरिंग, ते पोलराइज्ड स्टेटमध्ये असतं. म्हणून काय असतात? न्यूरॉन्स आर एक्साइटेबल, उत्तेजित सेल्स आहेत, एक्साइटेबल सेल्स. म्हणजे फर्स्ट पॉइंट आपण मध्ये काय बघितलेलं आहे? न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल्स बिकॉज, कारण काय सांगितलंय? देअर मेम्ब्रेन्स आर इन पोलराइज्ड स्टेट. त्यांचे मेम्ब्रेन जे असतात ते कशाच्या स्टेटमध्ये असतात? पोलराइज्ड स्टेटमध्ये असतात. सेकंड पॉइंट, न्यूरॉन्स आर इन पोलराइज्ड स्टेट ड्यू टू डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स आर प्रेझेंट ऑन द न्यूरल मेम्ब्रेन. म्हणजे आपण आता त्याची डायग्राम बघितली, मल्टीपोलार न्यूरॉनची, मल्टीपोलार न्यूरॉनची जी डायग्राम बघितलेली आहे त्या डायग्राम मध्ये आपल्याला जे त्यांचं न्यूरल मेम्ब्रेन असत, न्यूरल मेम्ब्रेन म्हणजेच न्यूरॉन्स आर पोलराइज्ड स्टेट. न्यूरॉन्स हे कशात येतात? तर पोलराइज्ड स्टेट मध्ये येतात. ते कारण काय? ड्यू टू डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स आर प्रेझेंट. कशावर असतात? न्यूरल मेम्ब्रेन. म्हणजेच त्या न्यूरॉनच्या न्यूरल मेम्ब्रेनवर काय असतात? डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स, आयनचे असणारे प्रभाव, वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? आयन चॅनेल्स, वेगवेगळ्या आयनचे असणारे प्रभाव प्रेझेंट असतात. कशावर? तर न्यूरल मेम्ब्रेनवर. सो न्यूरॉन्स आर पोलराइज्ड स्टेट. म्हणून न्यूरॉन्स काय असतात? तर पोलराइज्ड स्टेटमध्ये असतात. समजलं? याच्यावर एमसीक्यू जास्त येतात, लक्षात ठेवा. म्हणजे सेकंड पॉइंट त्यामध्ये काय? न्यूरॉन्स आर पोलराइज्ड स्टेट. न्यूरॉन्स हे पोलराइज्ड स्टेट मध्ये असतात. ड्यू टू, कारण सांगितले का? डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स आर प्रेझेंट ऑन द न्यूरल मेम्ब्रेन. म्हणजे त्यांच्या न्यूरल मेम्ब्रेनवर, आउटर कव्हरिंगवर न्यूरॉनच्या काय असतात? तर वेगवेगळ्या टाइपचे, डिफरंट टाइपचे आयन चॅनेल्स प्रेझेंट असतात. सो न्यूरॉन्स आर पोलराइज्ड स्टेट. थर्ड पॉइंट, डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स आर सिलेक्टिवली परमिएबल टू डिफरंट आयन्स. मग ते जे डिफरंट टाइप्सचे आयन चॅनेल्स आहेत, वेगवेगळे चॅनेल्स, आयनचे असणारे प्रभाव वेगवेगळ्या प्रकारचे, आर हे काय आहेत? तर सिलेक्टिवली परमिएबल टू डिफरंट आयन्स. वेगवेगळे जे आयन्स आहेत त्यांच्यासाठी ते सिलेक्टिवली परमिएबल असतात. म्हणजे ठराविक आयनसाठी ते ठराविक परमिएबिलिटी देतात. म्हणजेच सिलेक्टिव्हली परमेबल, सिलेक्टिव्हस त्यामध्ये असणारे आयन्स असतात त्यांनाच फक्त ते काय करतात? परमेबल असतात. म्हणजेच थर्ड पॉइंट, डिफरंट टाइप्स ऑफ आयन चॅनेल्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आयन चॅनेल्स आहेत, आर सिलेक्टिव्हली परमेबल टू डिफरंट आयन्स. सिलेक्टिव्हली परमेबल असतात कशासाठी? तर डिफरंट आयन्ससाठी. नेक्स्ट पॉइंट नंबर फोर्थ, द एक्झोनल मेम्ब्रेन इज कंपॅरेटिव्हली मोर परमिएबल टू के प्लस आयन्स. के प्लस मीन्स काय म्हणतो आपण? पोटॅशियम आयन्स. अँड नियरली इम्परमिएबल टू एनए प्लस आयन्स. एनए प्लस आयन्स मीन्स सोडियम आयन्स ड्युरिंग रेस्टिंग ऑफ न्यूरॉन. त्याचं पुढे ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे, दॅट इज न्यूरॉन इज नॉट कंडक्टिंग एनी इम्पल्स. रेस्टिंग पोझिशन जे असते त्यावेळी तो काय करतो? कशाच्या कंडिशनमध्ये आलेला असतो? न्यूरॉन इज नॉट कंडक्टिंग एनी इम्पल्स. कोणत्याही प्रकारचा संदेश रेस्टिंग पोझिशनमध्ये असताना कॅरी करत नाही किंवा कंडक्ट करत नाही, त्यालाच कसली पोझिशन म्हणतात?
रेस्टिंग ऑफ न्यूरॉन म्हणजे न्यूरॉनची त्यावेळी चाललेली काय असते विश्रांतीचा काळ असतो. म्हणजेच फोर्थ पॉइंट मध्ये काय सांगितलंय, एक्झॉनल मेम्ब्रेन इज कंपॅरेटिवली मोर परमिएबल. कशासाठी? तर एक्झॉनल मेम्ब्रेन, एक्झॉनल मेम्ब्रेन म्हणजे आउटर कव्हरिंग ऑफ एक्झॉन, एक्झॉनचं जे आउटर कव्हरिंग असतं कॉल एक्झॉनल मेम्ब्रेन, त्यालाच आपण काय म्हणतो एक्झॉनल मेम्ब्रेन. इट्स कंपॅरेटिवली तुलना केली तर ते काय असतात मोर परमिएबल टू के प्लस आयन्स, जास्त परमिएबल असतात म्हणजे त्याच्यामधून वहन होऊ शकतं कशाचं के प्लस आयन्सचं जास्त प्रमाणात म्हणजेच पोटॅशियम आयन्स. अँड नियरली इम्परमिएबल टू एन ए प्लस आयन्स, आणि जवळजवळ इम्परमिएबल त्याच्यातून काय जाऊ शकत नाहीत एन ए प्लस आयन्स म्हणजे सोडियमच्या आयन्स त्यामधून जाऊ शकत नाहीत ड्युरिंग रेस्टिंग ऑफ न्यूरॉन. कधी हे सगळं घडतं ज्यावेळी न्यूरॉन रेस्टिंग पोझिशनला असतो, विश्रांतीचा काळ असतो. रेस्टिंग पोझिशन कशाला म्हणतात, न्यूरॉन इज नॉट कंडक्ट एनी इम्पल्स. रेस्टिंग पोझिशन म्हणजे रेस्टिंग ऑफ न्यूरॉन, न्यूरॉनची जी विश्रांती चाललेली असते त्यावेळी तो काय करत नाही तर कोणत्याही प्रकारचा इम्पल्स, कसल्याही प्रकारचा इम्पल्स तो कंडक्ट करत नाही, कॅरी करत नाही. म्हणजे फोर्थ पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं, द एक्झॉनल मेम्ब्रेन इज कंपॅरेटिव्हली तुलनात्मक बैठल्यानंतर कंपॅरेटिव्हली मोर परमिएबल टू के प्लस आयन्स अँड नियरली इम्परमिएबल टू, जवळजवळ तो इम्परमिएबल असतो त्यातून काय जाऊ शकत नाही तर एन ए प्लस आयन्स. कधी? ड्युरिंग रेस्टिंग ऑफ न्यूरॉन. रेस्टिंग ऑफ न्यूरॉन मीन्स दॅट इज न्यूरॉन इज नॉट कंडक्ट एनी इम्पल्स, न्यूरॉन कसल्याही प्रकारचं इम्पल्स कंडक्ट करू शकत नाही अशी जी पोझिशन असते त्याला काय म्हणतात रेस्टिंग ऑफ न्यूरॉन, न्यूरॉनची विश्रांतीचा काळ. नेक्स्ट पॉइंट नंबर फिफ्थ, द न्यूरॉन मेम्ब्रेन इज इम्परमिएबल टू निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स प्रेझेंट इन द एक्झोप्लाझम. मग त्यामध्ये इथं काय सांगितलेलं आहे तर न्यूरल मेम्ब्रेन, न्यूरल मेम्ब्रेन म्हणजे आउटर कव्हरिंग ऑफ एक्झॉन कॉल्ड, किंवा आउटर कव्हरिंग ऑफ न्यूरॉन इज कॉल्ड न्यूरल मेम्ब्रेन इज इम्परमिएबल. तो कसा असतो? इम्परमिएबल असतो. कशाला? टू निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स प्रेझेंट इन द एक्झोप्लाझम. एक्झोप्लाझम कशाला म्हणायचं? एक्झोप्लाझम म्हणजेच एक्झॉन कंटेन्स सायटोप्लाझम, दिस सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज एक्झोप्लाझम. ज्यावेळी एक्झॉन मध्ये सायटोप्लाझम असतो त्यावेळी त्याला काय म्हणतात? एक्झोप्लाझम. लक्षात ठेवा, म्हणजे एक्झॉन मध्ये ज्यावेळी सायटोप्लाझम प्रेझेंट असतो त्या सायटोप्लाझमला तिथं काय नाव दिलेलं आहे? एक्झोप्लाझम. म्हणजेच प्रेझेंट निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स कुठं प्रेझेंट असणार आहेत? प्रेझेंट इन द एक्झोप्लाझम, एक्झोप्लाझम मध्ये म्हणजे एक्झॉनच्या आतमध्ये एक्झोप्लाझम जे असतं त्या एक्झोप्लाझम मध्ये निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स प्रेझेंट असतात आणि न्यूरल मेम्ब्रेन इज इम्परमेबल. आणि त्यांच्यासाठी ते न्यूरल मेम्ब्रेन हे काय असतं? इम्परमेबल. कसल्याही प्रकारचे त्यामधून कसलेही चार्ज आत जाऊ शकत नाही. नेक्स्ट पॉइंट नंबर सिक्स, इन एक्झॉन एक्झोप्लाझम कंटेन्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स म्हणजेच पोटॅशियम आयन्स, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ए प्लस आयन्स म्हणजेच सोडियम आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. यात काय सांगितलेलं आहे? एक्झॉन, आपण आता स्ट्रक्चर मल्टीपोलार न्यूरॉनचं बघितलेलं आहे, जो सिंगल असतो आणि लांबीला जास्त असतो म्हणजेच लॉंग असतो त्याला आपण काय म्हणतो? एक्झॉन. मग ते जे एक्झॉन आहे, एक्झॉन कंटेन्स एक्झॉनच्या आतमध्ये बॉडी त्यांच्या काय असतं? एक्झोप्लाझम. एक्झोप्लाझम मीन्स सायटोप्लाझम, म्हणजेच सायटोप्लाझम प्रेझेंट इन एक्झॉन सो इट इज कॉल्ड एक्झोप्लाझम. कंटेन्स त्या एक्झोप्लाझम मध्ये काय सांगितलेलं आहे तर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स, त्यांच्यामध्ये आत काय असतं? जास्त कॉन्सन्ट्रेशन असणारे के प्लस आयन्स असतात पोटॅशियमचे आयन्स, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ए प्लस आयन्स, कमी कॉन्सन्ट्रेशन असणारे काय असतात तर सोडियम आयन्स असतात आणि निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. आणि त्यांच्यामधले प्रोटीन्स कसे असतात? निगेटिव्हली चार्ज. पण हे कुठं असतं? इन एक्झॉन. बट इन एक्झॉन एक्झोप्लाझम कंटेन्स
हाई कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स म्हणजेच पोटॅशियम आयन्स, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ए प्लस आयन्स म्हणजेच सोडियम आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, आउटसाइड द एक्झॉन. आता एक्झॉनच्या बाहेरच्या बाजूला, तो जो एक्झॉन सिंगल असतो त्याच्या परत बाहेरच्या बाजूला द फ्लुइड इज प्रेझेंट. एक्झॉनच्या बाहेर काय येतं तर एक फ्लुइड असतं प्रेझेंट अँड इट कंटेन्स, ते उलट असतं याच्या विरुद्ध पूर्णपणे. लक्षात ठेवा, जे एक्झॉन किंवा एक्झोप्लाझम मध्ये त्याच्या विरुद्ध सांगायचं एक्झोप्लाझमच्या किंवा एक्झॉनच्या बाहेरचं सांगायचं. म्हणजेच एक्झॉनच्या बाहेर जे फ्लुइड असतं त्याच्याबद्दल पूर्णपणे एक्झोप्लाझमच्या विरुद्ध सांगायचं. काय मग सांगणार, आउटसाइड द एक्झॉन द फ्लुइड इज प्रेझेंट, म्हणजेच एक्झॉनच्या बाजूला किंवा बाहेर काय असतं तर एक फ्लुइड असतं द्रव्य. अँड इट कंटेन्स, मग ते जे फ्लुइड आहे ते काय कंटेन करतं तर लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ, इथं आपण हाय म्हटलो होत ना कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स, इथं तेच के प्लस आयन्स घ्यायचं, फक्त इथं काय म्हणायचं लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स, म्हणजेच पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन अगदी लो असतं. तसंच हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ए प्लस आयन्स, सोडियमच्या आयन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते हाय असतं अँड इट फॉर्म्स कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आणि इथं हे तयार काय करतात कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, म्हणजेच मूव्ह कुठं होईल हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. जिकडं लोअर कॉन्सन्ट्रेशन असतं तिकडं काय होत असतं मूवमेंट होत असते, म्हणजेच तिथं काय घडतं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट घडतं. समजलं? म्हणजे 7th पॉईंट, आउटसाइड द एक्झॉन द फ्लुइड इज प्रेझेंट अँड इट कंटेन्स लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ के प्लस आयन्स पोटॅशियम आयन्स, कमी कॉन्सन्ट्रेशन. नंतर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ए प्लस आयन्स, सोडियम आयन्स हाय कॉन्सन्ट्रेशन, जास्त कॉन्सन्ट्रेशन अँड इट फॉर्म्स कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आणि तिथं काय होत असतं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट हे तुम्हाला आता माहीत आहे, म्हणजेच मुवमेंट जी घडते ती कुठून कुठं घडणार आहे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, त्यालाच काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. नेक्स्ट पॉइंट 8, दीज आयनिक ग्रॅडियंट्स अक्रॉस द रेस्टिंग मेम्ब्रेन. आणि ते जे आयनिक ग्रॅडियंट असतं अक्रॉस करतं कोणाला, त्या रेस्टिंग मेम्ब्रेनला, न्यूरॉनच्या असणाऱ्या रेस्टिंग मेम्ब्रेनला, आर मेंटेन्ड. आणि ते मेंटेन केलं जातं कशामार्फत, बाय द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स, म्हणजेच ते जे रेस्टिंग मेम्ब्रेन आहे ते मेंटेन होत असतं. कुणामुळे होत असतं तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स, म्हणजेच तिथं घडतं ते कार्यक्षम ट्रान्सपोर्टेशन घडतं, वहन घडतं कुणाचं आयन्सचं, त्यावेळी रेस्टिंग मेम्ब्रेन काय होत असतं मेंटेन होत असतं. दीज आयनिक ग्रॅडियंट्स आर अक्रॉस, ते आयनिक ग्रॅडियंट काय करतात अक्रॉस करतात त्या रेस्टिंग मेम्ब्रेनला, आणि त्यामध्येच ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आयन्स आहेत ते काय करू शकतात त्यांचं मेंटेनिंग करू शकतात. आता राहिलेले पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.